नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने उद्या अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आजचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते जबरदस्त ट्रेडिंग सेशन आपल्यासाठी राहिलेला आहे. या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आपण कमवलेला आहे आणि आपली जी काय टार्गेट होती निफ्टी आणि बँक निफ्टी होती ती सर्वच्या सर्व टार्गेट प्रॉपर पद्धतीने काय झाली त्या ठिकाणी अचीव झाले. मित्रांनो, आपण बँक निफ्टीवरती आपला व्ह्यू जो आहे तो बुलिश होता. आपण बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवला होता 35,770 आणि सकाळी बँक निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी देखील मित्रांनो ऑलमोस्ट 35,770 आसपासच काय झाला होता सकाळी ओपन झाला होता आणि तिथून बँक निफ्टीने जे आहे ते अपसाईडला काय केलं त्या ठिकाणी जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली स्क्रीनवर क्लिअरली दिसून येईल. सकाळी मित्रांनो बँक निफ्टी ओपन झाला होता 35,781 म्हणजे मित्रांनो आपण जिथून बुलिश होतो मार्केटवर त्या ठिकाणी एक्झॅक्ट बँक निफ्टी सकाळी ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीने तुम्हाला 35,981 36,227 आणि त्यानंतर मित्रांनो 36,436 टार्गेट जे आहे ते आपल्या थोडक्यामध्ये त्या ठिकाणी 37-38 पॉईंट काय झाले मिस झाले आणि आजचा बँक निफ्टीचा हाय आहे मित्रांनो साधारणतः 36,398 काय केला या ठिकाणी बँक निफ्टीनं हाय तयार केला. मित्रांनो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीवरती आपला देखील व्ह्यू बुलिश होता 16,712 वरून आपण निफ्टीवरती लॉंग होतो. मित्रांनो निफ्टी जो आहे तो आपल्या लॉंग पेक्षा डायरेक्ट काय झाला होता त्या ठिकाणी गॅप ऑफ ओपन झाला होता हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी किती गॅप ऑफ ओपन झाला होता सकाळी तर मित्रांनो निफ्टी जो आहे तो गॅप ऑफ ओपन झाला होता साधारणतः सकाळी 16,775 ला गॅप ऑफ ओपन झाला होता. 16,775 ओके 16,775 ला गॅप ऑफ ओपन झाला होता म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट आपल्या दुसऱ्या टार्गेटच्या जवळ ओपन झाला होता आणि तिथून देखील मार्केटनं 870 टार्गेट अचीव करून त्याच्याही वरती जो आहे तो निफ्टी जो आहे तो गेलाय आणि डायरेक्ट 16,951 पर्यंत निफ्टी गेलाय. मित्रांनो तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा 16,900 पर्यंत मार्केटमध्ये जे आहे ते अपसाईड मुवमेंट क्लिअरली ऑप्शन चेन मध्ये काय त्या ठिकाणी ओपन आहे असं सांगितलं होतं आणि मला अशी अपेक्षा होती की बाबा बँक निफ्टी जो आहे तो साधारणतः 16,870-80-90 पर्यंत जास्तीत जास्त काय करू शकतो त्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो. पण मित्रांनो आज मार्केटनं काय केलं 16,900 कॉल रायटरला देखील पाठीमागे ढकललंय आणि मार्केट जे आहे ते वरती गेलेलं हे पहिल्यांदा काय करतं त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मित्रांनो विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप जे आहे ते खूप स्ट्रॉंग तयार झाले. तुम्ही जर या ठिकाणी विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर विचार केला विशेषतः बँक निफ्टीचा तर बँक निफ्टीमध्ये काय परिस्थिती आहे सध्याला हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी पहिल्यांदा बघून घ्या. मित्रांनो निफ्टी पाठीमागच्या खूप दिवसापासून एका रेंजमध्ये अडकलेला होता. ही रेंज जी आहे ती आज मित्रांनो क्लोजिंग बेसिसवर बँक निफ्टीनं ही रेंज पूर्णपणे त्या ठिकाणी क्रॉस केलेले कारण का पाठीमागच्या खूप दिवसापासून बँक निफ्टी 36,200 ही जी स्ट्राईक प्राइस आहे याच्या वरती बँक निफ्टी क्लोजिंग देत नव्हता किंवा याच्या वरती सस्टेन होत नव्हता. पण आज मात्र बँक निफ्टीने ह्या रेंजच्या वरती क्लोजिंग दिलंय. हा एक आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह प्लस पॉईंट आहे आणि इथून मित्रांनो आपल्याला एक मार्केटमध्ये अपसाईडला एक मोठी रॅली जी आहे ती या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ही रॅली कुठून कशा पद्धतीने येऊ शकते हे काय करायचं या ठिकाणी आपल्याला बघायचं. आणि मित्रांनो दुसरं जर निफ्टीचा जर विचार केला निफ्टीने देखील एक जबरदस्त आज ब्रेकआउट जो आहे दिलाय पाठीमागच्या 8 ते 10 दिवसापासून. निफ्टी देखील मित्रांनो या ठिकाणी पाठीमागच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशन पासून साधारणतः 16,750 आसपास अडकला होता. ती रेंज देखील काय केली आज निफ्टीनं क्रॉस केलेला आहे. मित्रांनो हे बघत असताना आपल्यासाठी उद्या काम करत असताना मार्केटमध्ये ऑप्शनचं सेटअप कसं आहे हे पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल ज्यामुळे आपल्याला ट्रेड घेणं सोपं होईल. मित्रांनो निफ्टीसाठी जो सपोर्ट तयार झालाय ऑप्शनचा हा सपोर्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि मित्रांनो टेक्निकल जर सपोर्ट बघितला तर टेक्निकल सपोर्ट सध्या निफ्टीचा बनतोय 16,622 त्याचबरोबर 16,447 या ठिकाणी आपला निफ्टीचा सपोर्ट. आणि मित्रांनो निफ्टी जो आहे तो ऑलरेडी खूप 16,938 ला काय झालाय या ठिकाणी क्लोज झालाय. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर निफ्टीचा जो सपोर्ट सध्या तयार झालाय हा सपोर्ट कुठं आहे ऑप्शनचा सपोर्ट. टेक्निकल सपोर्ट तर खूप लांब आहे. ऑप्शनचा सपोर्ट मित्रांनो बनतोय 16,800 त्याचबरोबर 16,700 आणि मित्रांनो चेंज इन ओआयचा जर सपोर्ट बघितला तर हा मित्रांनो खूप महत्वाचा आहे 16,900 आणि 16,800 म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा डेटा काय सांगतोय उद्यासाठी. मित्रांनो उद्या जर तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल निफ्टीमध्ये तर निफ्टीमध्ये ट्रेड टाकत असताना 16,800 पर्यंतच्या प्रत्येक डीप मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे बायची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती या ठिकाणी आयडेंटिफाय करायची हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बाय ऑन डीप जोपर्यंत निफ्टी मित्रांनो 16,800 च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत आता निफ्टीवरती आपला व्ह्यू जो आहे तो काय असेल
त्या ठिकाणी बुलिश असेल किंवा बाय साईडला असेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीचं टेक्निकल ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर यानुसार मित्रांनो निफ्टीची अपसाईडला मुवमेंट कुठपर्यंत आहे, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीसाठी जो पहिला रेजिस्टन्स बनलाय तो आहे 17,000 हा काय आहे या ठिकाणी पहिला रेजिस्टन्स आहे. त्यानंतर मित्रांनो 17,100 हा रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर 17,900 या ठिकाणी देखील कॉल रायटर उभा आहे. म्हणजे या ठिकाणी सध्या 16,900 ही एक स्ट्राईक प्राइस महत्वाचे. पण मित्रांनो चेंज इन ओवायचा जर डेटा चेक केला तर यानुसार मित्रांनो निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा परवादीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,200 ही रेंज देखील काय झाली त्या ठिकाणी ओपन झालेले ऑप्शनमध्ये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं ऑप्शन सेटअप काय सांगतंय सध्याला हे पण काय करू आपण या ठिकाणी बघून घेऊया, ज्यामुळं आपल्याला या ठिकाणी ट्रेड टाकणं जास्त काय होईल त्या ठिकाणी सोयीस्कर होईल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मी आता सांगितलं बाबा बँक निफ्टी जो आहे तो सध्याचा त्याचा जी एरिया आहे जो झोन आहे हा पूर्ण झोन काय केला या ठिकाणी मार्केटनं क्रॉस करून ह्याच्या वरती जे आहे ते मार्केट काय झालं या ठिकाणी येऊन क्लोज झालेला आहे. मग मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा जो सध्या सपोर्ट बनला हा सपोर्ट कुठं आहे मित्रांनो तर 36,000 आणि 36,500 या ठिकाणी आज मित्रांनो सॉरी 35,500 या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉल पुट रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये झालेलं आहे. पण मित्रांनो पुट रायटिंग पेक्षाही आपल्यासाठी महत्वाचं काय चेंज इन ओआय खूप महत्वाचं आहे. आणि मित्रांनो हा चेंज इन ओआय जो आहे हा 36,000 असेल 36,100 असेल त्याचबरोबर मित्रांनो 36,200 असेल आणि 36,300 या तीन चारही स्ट्राईक प्राइसला ह्यूज प्रमाणात काय झाले कॉल पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो असा होतो की आपल्याला उद्या मार्केटमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर मित्रांनो साधारणतः 36,100 पर्यंत किंवा इवन 36,000 या स्ट्राईक प्राइस पर्यंत जो काय मार्केटमध्ये कंट्रोल्ड कॉल जी या प्रत्येक कॉलमध्ये डीप मध्ये काय करायचं तुम्हाला लॉंग साईडला पोझिशन घ्यायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आता मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी 35,900 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीवरती बँक निफ्टीवरती सॉरी बेरिश व्ह्यू या ठिकाणी बनवायचा नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स सध्या कुठं तयार झालाय तर मित्रांनो हा रेजिस्टन्स पहिला आहे 36,500 आणि दुसरा रेजिस्टन्स आहे 37,000 या ठिकाणी. आणि मित्रांनो चेंज इन ओवाय देखील 37,000 या स्ट्राईक प्राइसला तयार झालेला दिसून येतोय. आणि मार्केटमध्ये कुठेही मित्रांनो कॉल रायटर जो आहे तो त्या ठिकाणी स्क्रीनवरती व्हिजिबल नाही हे पण काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ मार्केटला ऑलमोस्ट 37,000 रेंज आहे ऑप्शनच्या ह्या वीकली एक्सपायरीसाठी तयार झालेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल आणि माझा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अतिशय क्वालिटी आणि कंटेंट जो आहे दर्जेदार हा तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा कंटिन्यू बेसिसवर प्रयत्न आहे. आणि मित्रांनो या पार्श्वभूमीवर आज मी माझा टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर कोणते कॉल दिले होते आणि काय डायरेक्शन दिले होते तुम्ही एकदा पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो सकाळी 9:18 आपण बँक निफ्टी 35,700 सीई जो आहे तो बाय केला होता. त्याचा स्टॉप लॉस 310 रुपयेचा आपला स्टॉप लॉस होता. म्हणजे फक्त 20 पॉईंटचा आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस होता. आणि मित्रांनो आपला पहिला कॉल जो आहे तो त्याचा एसएल जो आहे तो काय झाला होता या ठिकाणी हिट झाला होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो आपण बँक निफ्टी 35,700 सी परत एकदा 307 वरून बाय केला होता. त्याचा 290चा आपला स्टॉप लॉस होता. मित्रांनो हा ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्यानंतर 307 ते 319 328 330 330 339 आणि त्यानंतर मित्रांनो 357 गेल्यानंतर मित्रांनो आपण ह्या ऑप्शनमध्ये 100% प्रॉफिट बुक करून काय झालो होतो त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो मी तुम्हाला ह्याच्या अगोदर एक मेसेज टाकला होता. मित्रांनो हा मेसेज टाकला होता साधारणतः 9:45 आपल्या टेलिग्राम चॅनलवर की बाबा मार्केट जे आहे ते मित्रांनो आज वरती जाणार आहे आणि ते हळूहळू वरती जाणार आहे कोणत्याही मोठ्या स्पीडनं मार्केट वर जाणार नाही हे ऑलरेडी मी तुम्हाला टेलिग्रामला सांगितलं होतं. आणि मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला 35,800 सीई जो आहे तो परत एकदा मी 9:52 काय केला होता त्या ठिकाणी ऍड करायला सांगितलं. मित्रांनो आपण प्रॉफिट बुक केलं होतं 9:50 त्यानंतर 9:52 मी तुम्हाला एक ऑप्शन ऍड करायला सांगितलं होता. पण मित्रांनो हा ऑप्शन इतक्या वेगानं ऍक्टिव्ह झाला प्रचंड वेगानं बाहेर हाताबाहेर निघून गेला त्यामुळे तो ऑप्शन आपण सोडून दिला होता. आणि त्यानंतर मित्रांनो परत तोच ऑप्शन 10:04 मी तुम्हाला काय केलं होतं त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होतं. आणि मित्रांनो ज्या वेळेला आपण हा ऑप्शन बाय केला 350 वरून बाय केला होता
त्याचा स्टॉप लॉस आपला 330 होता, म्हणजे 20 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस होता. 360, 362, 363 या पद्धतीने हा ऑप्शन वरती गेला. आणि त्यानंतर मित्रांनो ज्या ऑप्शन मध्ये 35,800 सीई मध्ये आपण 350 ला एंट्री घेतली होती आणि तिथंच आपण हा ऑप्शन एक्झिट केला होता नो प्रॉफिट नो लॉस. आणि त्याच वेळेला मित्रांनो मी सांगितलं बाबा आपल्याला 36,000 रेजिस्टन्स आज मार्केट ब्रेक करणं अपेक्षित आहे ड्यू टू 36,000 रेजिस्टन्स. आणि नेक्स्ट बिग मूव जी आहे ती 36,040 वरून येईल त्याच वेळेला सांगितलं होतं. आणि हे सांगितलं मी मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामला कॉल दिला होता बाबा 35,900 सीई काय करा तुम्ही या ठिकाणी ऍड करा, फक्त ऍड करा. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर हे हा माझा मेसेज होता बाबा 10:15 जी पीई साईटला कुणीही ट्रेड टाकू नका. मित्रांनो मी कॉल जरी देत असलो तर कॉलच्या व्यतिरिक्त देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला खूप दर्जेदार कंटेंट जे आहे ते उपलब्ध करून दिलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो त्यानंतर आपण हा 35,900 सी 317 वरून बाय केला. मित्रांनो हा ऑप्शन 317 ते 332, 341, 359, 370, 381, 390 आणि 402 ला गेल्यानंतर मित्रांनो ह्या प्रॉफिट मध्ये आपण 100% बुक केलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट 80-90 पॉईंटचं प्रॉफिट बुक केलं होतं. मित्रांनो लोकांनी आज किती पैसा कमवलाय, किती प्रॉफिट झालाय लोकांचा हे जर बघायचं असेल तुम्हाला तर माझा बाजार बुल नावाचा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. त्या टेलिग्राम चॅनलवर मी कोणताही कॉल टाकत नाही, कोणतीही माहिती जास्त करून टाकत नाही, हे पण काय करा लक्षात घ्या. हा चॅनल तुम्ही जरूर मित्रांनो सबस्क्राईब करा, माझ्याकडून तुम्हाला भरपूर अपडेट व्हिडिओ वगैरे या ठिकाणी मिळत जातील. या ठिकाणी जाऊन एकदा प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रॉफिटचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवू शकत नाही, एवढं फक्त काय करा लक्षात घ्या, स्वतः एकदा जाऊन बघा. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड उद्या कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या आपल्याला बँक निफ्टी मध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे आणि मित्रांनो उद्याचा आपला बँक निफ्टीचा बुलिश व्ह्यू जो आहे तो महत्वाचा आहे. मित्रांनो उद्या जोपर्यंत बँक निफ्टी साधारणतः 36,541 वरून आपल्याला बँक निफ्टी मध्ये लॉंग पोझिशन घ्यायचं आहे. ओके बँक निफ्टी बाय कुठून करायचं आपल्याला, बँक निफ्टी बाय अबाव 36,541 वरून बँक निफ्टी बाय करायचं आहे. मित्रांनो 36,790 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 36,980 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 37,040 वरती जर फोल्ड झाला तर बँक निफ्टी मध्ये ऑलमोस्ट मित्रांनो 300-250 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती आपल्याला बँक निफ्टी मध्ये हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये अपेक्षित आहे, हे पर्यंत काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीला जर आपल्याला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी आपण कुठून सेल करू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, सेल म्हणजे बेरिश व्ह्यू बँक निफ्टीवरती ठेवायचं ना, पण तरी पण बँक निफ्टी मध्ये डाऊन साईडला जर काय मुवमेंट तुम्हाला दिसून आली तर तिथं तुम्ही काय करू शकता, डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकता नाही असं नाही. मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी उद्या 35,920 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी सेल करायचं नाही, म्हणजे ह्याच्या वरचा प्रत्येक फॉल तुम्हाला बाय साठी युज करायचं. 35,921 बिलो मित्रांनो तुम्हाला काय करायचं, बँक निफ्टी सेल करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो 35,660 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 35,020 हे तुम्हाला 35,520 हे जे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती भेटण्याची शक्यता आहे डाऊन साईडला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याच्या खाली काय बँक निफ्टी जाणं अपेक्षित नाही, म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट 300-400 पॉईंट तुम्हाला वेट करावं लागेल त्यावेळेला बँक निफ्टी मध्ये कुठं तुम्हाला सेलिंग प्रेशर जो आहे तो माउंट होताना दिसून येईल. त्यामुळे मित्रांनो 35,921 वरती जोपर्यंत बँक निफ्टी आहे प्रत्येक फॉलमध्ये कंट्रोल्ड एसएल ठेवून कंट्रोल्ड पोझिशन साईज ठेवून तुम्हाला लॉंग पोझिशन काय करायचं आहे बँक निफ्टी मध्ये घ्यायचे, हे पर्यंत काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टी मध्ये उद्या कशा पद्धतीचा ट्रेड बनू शकतो, मित्रांनो निफ्टी मध्ये देखील हीच पोझिशन आहे. निफ्टी मध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर मित्रांनो आता निफ्टी जोपर्यंत या ठिकाणी साधारणतः निफ्टी जोपर्यंत साधारणतः 16,783 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीवरती आपल्याला शॉर्ट पोझिशन घ्यायचे आहे किंवा बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे असं कुठलीही गोष्ट जी आहे ती तुम्ही या ठिकाणी डोक्यामध्ये आणू नका. ओके कुठपर्यंत ओके तर साधारणतः मित्रांनो तुम्ही निफ्टीवरती जो बेरिश व्ह्यू जो आहे थोडाफार कुठून ठेवू शकता तर 16,839 वरून, सॉरी तुम्हाला निफ्टी सेल करायचं आहे, कुठून निफ्टी सेल करायचं या ठिकाणी निफ्टी सेल 16,839 वरून निफ्टी सेल करायचं आहे. मित्रांनो सेल करायचं म्हणजे बेरिश व्ह्यू ठेवायचं नाही, तुम्हाला ह्याच्यावरचा प्रत्येक डिप मध्ये बाईंग करायचं आहे. मे बी सम ग्लोबल इश्यू जर झाले काय
ग्लोबल निगेटिव्ह सेंटिमेंट झाला, मार्केटमध्ये जर फॉल रेट झाला तर त्या पार्श्वभूमीवर ह्या लेवलसाठी तुम्हाला काम करायचं. मित्रांनो 16,800 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,760 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 16,740 हे टार्गेट जे आहे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी निफ्टीमध्ये स्क्रीनवर येण्याची शक्यता नाकारता येईल. आणि मित्रांनो निफ्टीवरती बुलिश व्ह्यू जो ठेवायचा हा कुठून ठेवायचा बुलिश व्ह्यू, तर मित्रांनो उद्या निफ्टी 16,855 वरून निफ्टी काय करायचं तुम्हाला बाय करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो 16,892 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,912 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 16,948 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 17,000 हे पण टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये स्क्रीनवर येण्याची शक्यता नाका. म्हणजे छोट्या छोट्या टार्गेट घेऊन काय करावं लागेल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्हाला मित्रांनो काम करावं लागेल. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिथं झिरोदा अपस्टॉक ऍलिस ग्रुपची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे, त्याच्यामार्फत तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा, त्याच्यामध्ये फंड ऍड करा आणि त्याचा मला स्क्रीनशॉट पाठवा. मित्रांनो तुमच्यापैकी खूप लोक असे आहेत की ज्यांचे ऑलरेडी 2-2, 3-3, 4-4 डिमॅट अकाउंट आहे पण तिथं तुम्हाला कुठलाही बेनिफिट होत नाही, पण सर मला नवीन पण डिमॅट अकाउंट ओपन करायचं नाही, तर अशा लोकांसाठी मित्रांनो आपण प्रीमियम सर्व्हिस फक्त आणि फक्त 2,000 रुपये पर महिना या चार्जेसवर आकारतोय. तर प्रीमियम सर्व्हिस पण तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.